ऑल्सो वेलकम ऑन माय चैनल। सो टाइटल थंबनेल वरन कि टाइटल वरन तुम्हाला कळालं असेल की आजची वीडियो जी आहे ती मराठीत आहे। बिकॉज फ्यू डेज बैक मी माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला विचारलेलं की माझ्या यूट्यूब चैनल साठी मी कुठली लैंग्वेज यूज करूँ। सो सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने मला सपोर्ट केला आणि सजेस्ट केलं। बट फ्रँकली स्पीकिंग ऑनेस्ट मला मराठी लैंग्वेज मध्ये खूप जास्त कम्फर्ट फील होतो आणि मी मला जास्त छान प्रकारे प्रेझेंट करू शकते। सो आई हॅव डिसाइडेड एज ऑफ नाव ॲटलीस्ट आय एम गोना शूट इन मराठी विच इज माय रिजनल लैंग्वेज। अँड येस विदाउट फर्दर डू लेट्स गेट स्टार्टेड। सो फॉर श्योर मी मराठी तर बोलणार आहेच, बट मध्ये मध्ये जर काही इंग्लिश वाक्य आली सो प्लीज डोंट माइंड फॉर दॅट, बिकॉज ते खूप हॅबिच्युअल आहे आणि नॅचरल आहे। ऑफकोर्स बोलण्यामध्ये थोडंफार इंग्लिश येऊ शकतं माझ्या। And so firstly first really very sorry for this oily hair because weekend ahe ajun just ka expect karu shakto right। tar aaj apan bolnar ahot fakta sheet mask vishayi, face sheet mask ते काय असतं एक्झॅक्टली, ते खरंच इतकं गरजेचं असतं का आणि ते कसं यूज करायचं। आणि मला माहिती आहे जे ज्या मुली स्किन केअर करतात रेग्युलरली त्यांना ह्याची माहिती असेल। सो यू कॅन फास्ट फॉरवर्ड दिस व्हिडिओ। आणि ऑल्सो लेट मी टेल यू वन थिंग, शीट मास्क इज नॉट ओनली युजफुल फॉर फिमेल्स, सगळे यूज करू शकतात। सगळ्यात आधी आपण बोलणार आहोत कुठलं मास्क आपण निवडायचं आहे, कारण मार्केटमध्ये बरेच ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तर तुमचा जो पण स्किन कन्सर्न आहे, सपोज तुम्हाला पिंपल्स आहेत तर तुम्ही त्या रिलेटेड नीम जे आहे त्याच्यात किंवा ज्याच्यात ॲलोवेरा आहे ते निवडू शकता। कुठलंही नका घेऊ, बिकॉज ॲट द एंड त्याचा काहीच तुम्हाला फायदा होणार नाही, इन केस नुकसानच होईल। प्लीज त्याचे बेनिफिट्स मागे बघा आणि त्याचे स्किन कन्सर्न्स बघा कुठले कुठले ते कव्हर करतंय। सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही राईट शीट मास्क यूज करा। नंबर दोन आपण बोलणार आहोत एक्झॅक्टली शीट मास्क असतं काय, तर सेरम जे आहे ते तुम्ही जे चूज कराल त्या इन्ग्रेडियंट पासून बनलेलं असतं आणि तो जास्त काळ त्यात राहिल्यामुळे सगळं सेरम त्यात ऑब्झॉर्व करतो तो पेपर ती शीट। आणि दॅट्स इट आय थिंक, अजून काही रॉकेट सायन्स। जस्ट तो पेपर जो असतो, पेपर नाही म्हणू शकत मी, लाईक फॉर्म्युलेटेड पेपर म्हणू शकतो आपण किंवा शीट म्हणू शकतो, सो वाईप्स म्हणू शकतो। सो नंबर थर्ड क्वेश्चन जो आहे जो खूप इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच जणी मला विचारतात की शीट मास्क खरंच इतकं गरजेचं असतं का, खरंच आपण ते लावलं पाहिजे का। तर फॉर मी पर्सनली इतकं गरजेचं नसतं शीट मास्क, कारण की एक पॅम्परिंगसाठी तुम्ही ते यूज करू शकता, इन्स्टंट ग्लोसाठी ते यूज करू शकता। सपोज टू तुम्हाला आज इव्हनिंगला कुठे जायचंय आणि तुम्हाला तुमची स्किन खूप डल वाटते किंवा डिहायड्रेटेड वाटते, तर तुम्ही मॉर्निंगला ते यूज करून ग्लो येऊ शकतो। येस इफेक्टिव्ह नक्की असतं, पण आय डोंट थिंक की इतकंही गरजेचं असतं की जे तुम्हाला रुटीनमध्ये ठेवलं पाहिजे। बट फॉर शुअर मंथली एकदा तुम्ही तर करू शकता अँड वीकेंडला एस्पेशली तुम्ही करू शकता, बिकॉज पूर्ण वीकचा जो स्ट्रेस असेल, जे पण काही डलनेस आला असेल स्किनला, डिहायड्रेट झाली असेल स्किन, ड्राय झाली असेल, पिंपल्स असतील, काही मार्क्स असतील, तर ते लाईटन अप करण्यात शीट मास्क बऱ्यापैकी मदत करतं। कारण जे सेरम असतं त्यात ते एका यूजसाठी असतं आणि ते खूप स्ट्रॉंगली बनवतात, तर फॉर शुअर ते इफेक्टिव्ह तर नक्कीच असतं। आय थिंक मला असं वाटतं की गरजेची जितकी माहिती होती ती तुम्हाला मी शीट मास्क बद्दल दिली आहे आणि लेट्स मूव फॉरवर्ड इन टू कसं लावायचं आणि काय डूज अँड डोंट्स आहे। गुड वाईब्स जर ब्रँड तुम्हाला माहिती असेल तर गुड वाईब्सचे शीट मास्क मी यूज केलेले आहेत आणि मला ते आवडलेत। बट माय मोस्ट फेवरेट करंट आया यूथचा हायड्रेटिंग फेस मास्क मला प्रचंड आवडली आहे। ह्याची क्वालिटी खूपच जास्त लाईट आहे आणि माझ्या स्किनसाठी खूप छान आहे, सेन्सिटिव्ह आहे माझी स्किन, सो त्याच्यावर हा खूप छान वर्क करतोय। ह्याच्या पाठी तुम्ही ह्याचे बेनिफिट्स बघू शकताय। बऱ्याच शॉप्समध्ये अवेलेबल असेलच, बट मी सध्या हा घेतलाय डीमार्ट मधनं आणि हा मला बऱ्याच डिस्काउंटवर मिळाला। डीमार्ट मध्ये जाऊन आय डोंट नो हे कधीपर्यंत डिस्काउंट असेल, आज सॅटरडे आहे, मला असं वाटतं ते अजून काही दिवस असू शकेल। सो नियर बाय डीमार्ट मध्ये नक्की चेक करा। सो आता आपण क्विकली बघूया शीट मास्क कसं वापरायचं। मास्क लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचाय, काही नसलं पाहिजे तुमच्या चेहऱ्यावर। जे काही इन्स्ट्रक्शन दिले असतील त्याप्रमाणे तुम्हाला 15 ते 20 मिनिटांपर्यंत ठेवायचं आहे आणि मी 20 ते 25 मिनिटांपर्यंत ठेवते ऍटलीस्ट।
असा काही दिसतोय माझा चेहरा, फुल्ली हायड्रेट आणि ग्लोई. पाणी लावल्यावर सुद्धा असाच दिसतो, बट अजून मला खूप जास्त हायड्रेशन फील होत आहे आणि खूप जास्त कूलिंग फील होत आहे. सो असं काही होतं शीट मास्क मध्ये, तो माझा हायड्रेटिंग होता त्याच्यामुळे मला जास्तच कूलिंग वाटतंय आणि खूप जास्त रिलॅक्स तर फॉर शुअर वाटतंय. तर खूप अमेझिंग आहे ही थेरपी, लाईक वन टाइम यूज आहे बट आय थिंक पैसा वसूल आहे. सो वन्स यू रिमूव दिस, अजिबात हे फेकू नका, बिकॉज तुम्ही स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्यावर हे लावलंय आणि तुमच्याच चेहऱ्यावर लावलंय. सो तुमचा नेक पोर्शन पण ह्याने तुम्ही छानपैकी क्लीन करून घ्या. आहे आता हे तुम्ही फेकून देऊ शकता, बट त्याच्याही आधी लाईक ह्याच्यात खूप जास्त प्रमाणात सिरम उरतं, बऱ्यापैकी प्रमाणात सिरम उरतं, तर ह्यातलं सिरम सुद्धा वेस्ट नाही करायचंय. तर तुम्ही हाताला वगैरे लावू शकता और अगेन तुम्ही मानेला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरेच जण मिस्टेक करतात की शीट मास्क काढून झाल्यावर चेहरा धुतात, तर अजिबात चेहरा धुवायचा नाहीये, तुम्हाला ते तसंच ठेवायचंय आणि ते ऑब्झर्व होतं तुमच्या स्किनमध्ये ऑटोमॅटिकली. दिस इज ऑल अबाउट शीट मास्क, काय असतं, कसं वापरायचं आणि काय, हे बेसिक्स होतं लाईक तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल फॉर शुअर, बट परत एकदा मी रिमाइंड करून दिलं. आय होप तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली किंवा युजफुल वाटली आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड स्टे हॅपी, स्टे हेल्दी, आय लव यू ऑल, बाय. कसले आवाज येते? मला थोडासा ना लिप बाम यूज करायला पाहिजे. वीकेंड आहे आणि फेस शीट मास्क आणि मला स्वतः पण क्विकली बघूया. अरे ह्याचं नाक आणि तोंड आहे कुठे पण? फेवरेट करंट इज ह्याचे डोळे काय भलतीकडेच दिले त्यांनी.